दौंड तालुक्यातील पारगळ येथे भीमा नदी पात्रात तराफ्याच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची तक्रार महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तराफे उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी विजय खारतोडे, प्रकाश बोंडवे, तलाठी उद्धव गोसावी, सचिन जगताप, दीपक पांढरपट्टे, रवी फनसे यांनी ही कारवाई केल्याची माहिती मंडल अधिकारी विजय खारतोडे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, डी न्यूज लाईव्ह, पारगाव, दौंड.